नमस्कार, निवेदिता सराफ रेसिपीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा एपिसोड माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण आज माझ्याकडे अतिशय स्पेशल व्यक्ती आलेली आहे एक रेसिपी दाखवायला. ही आहे स्मिता सराफ, माझी धाकटी जाऊ आहे. नमस्कार. आणि माझी अतिशय आवडती मैत्रीण आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही नुसत्या जावा नाही आहोत, तर आम्ही खूप छान मैत्रिणी आहोत. माझ्या नेहमी सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी ती नेहमी माझ्या पाठीशी असते, त्याचबरोबर माझ्या सगळ्या प्रॉब्लेम्ससाठी सुद्धा ती नेहमी माझ्या पाठीशी असते. सो स्मिता, यू आर वेलकम हियर. थँक्यू. महत्वाचं म्हणजे मी जेव्हा हे चॅनल सुरू केलं तेव्हा माझा दुसरा एपिसोड होता खारे अप्पे, जी रेसिपी स्मिता तुझी होती. आणि तुला माहिती आहे का, निवेदिता सराफ रेसिपीज मधली सर्वात जास्त व्ह्यूड रेसिपी ही तुझी होती खारे अप्प्यांची. तर आज तिने पण मला खूप, माझं लग्न झाल्यानंतर बऱ्याच रेसिपीज शिकवल्या आहेत. स्मिताच्या आजी, स्मिताच्या आईकडनं पण मी खूप शिकले. आणि आपण म्हणतो तसं आपल्या घरात संस्कृतीमध्ये लग्न दोन व्यक्तींमध्ये होत नाही, तर ती दोन कुटुंबांमध्ये होतात. त्याच्यामुळे त्यांचं कुलकर्णी कुटुंब आणि आमचं जोशी कुटुंब सुद्धा खूप एकत्र आलंय सराफांबरोबरच. काय स्मिता, बरोबर आहे ना? त्या बाबतीत खरंच मी खूप लकी आहे. तर स्मिता आपल्याला एक टिपिकल सारस्वती डिश दाखवणार आहे. स्मिता, तू काय दाखवणार आहेस? खतखतं हे एक टिपिकल व्हेज, मिक्स व्हेज अशी रेसिपी आहे, जी तुम्ही कधी शाकाहारी म्हणजे त्याच्यात काही कांदा लसूण असं वापरलेलं नाही आहे. सो लेट्स बिगिन. हो, आणि मला असं वाटतं खरंच इतक्याच्या सगळ्या भाज्या आहेत ना, इतकी न्यूट्रिशियस आणि हेल्दी रेसिपी आहे, तर आपल्याला ह्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया. हे साहित्य सांग, काय काय घेतलंयस? आपण कणीस घेतलंय मक्याचं, भोपळा. हे किती आहेत कणसं? दोन कणसं आहेत. आणि ती पांढरी आहेत, पांढरी छान पांढरी छानच वाटतं. भोपळा, बटाटे, अरबी म्हणजे मुंडल्या म्हणतो आम्ही त्याला, अळूच्या मुंडल्या, रताळं, सुरण, कच्ची केळी आणि फ्रेश ताजे शेंगदाणे. हे नसतील तर तुम्ही सुके शेंगदाणे सुद्धा पाण्यात थोडा वेळ भिजून ते पण घालू शकतो. आणि तुरीची डाळ थोडीशी अशी शिजवलेली, हा ती लागणार आपल्याला. तर आता पहिल्या प्रथम आपण सगळे ह्या भाज्या शिजत ठेवूया. हा, आणि त्याच्याबरोबर हे पण आहे ना, गूळ आहे, खोबरेल तेल आहे, त्रिफळ आहे, सुक्या मिरच्या आहेत, चिंचेचा कोळ आहे. आता ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या मला वाटतं 100-100 ग्रॅम आपण धरू शकतो, म्हणजे हार्डली एक बटाटा आहे, कारण हे सगळं एकत्रित होणार आहे. त्यामुळे तुम्ही थोड्या थोड्या भाज्या घ्या, 100-100 ग्रॅम सगळ्या भाज्या आहेत. आणि हा साधारण 1/2 कप चिंचेचा कोळ असेल. आणि ही अर्धी वाटी नारळ. हो, अर्धी वाटी नारळ. चिंचेचा कोळ एवढा लागणार नाही, आपण कमी घेऊया. बर. आणि आपल्याला ह्या शिवाय, ह्या व्यतिरिक्त आपल्याला लागणार आहे 2 चमचे शिजवलेली 2 चमचे हो. 2 चमचे शिजवलेली तुरीची डाळ. हे काय वाटण करायचं का? हो. मग त्याच्यात सुक्या मिरच्या घालूया, थोडीशी हळद, 1 चमचा पुरे हे वाटूया. हा, आणि थोडं तिखट घेऊ का? म्हणजे 2 चमचे 1 चमचा तिखट घेते. हे सगळं अतिशय बारीक असं आपल्याला वाटायचं आहे. पहिल्या प्रथम आपण पाणी घालू याच्यात. हा, अच्छा, आधी पाणी घाल. आधी पाणी घालायचं. हो, दिस इज एनफ. आणि आता सगळं एक एक ह्याच्यात घालूया. ओके, खूप सोपं आहे गाणी. हो, मस्त. म्हणजे मला वाटतं कापायला ह्याला सगळ्याला जेवढा वेळ लागत असेल तेवढाच ना. हो हो, प्रत्येक भाजीचे ते ज्युसेस सुटतात ना ग, त्याचं कॉम्बिनेशनच फार सुंदर आहे. येस. आणि हा अळूच्या त्या. हो, त्या पण घालते. किती मस्त इंटरेस्टिंग दिसतंय ते, कलरफुल कलरफुल. अच्छा, ह्या साला सकटच ठेवायच्या का? हो, खाताना ते साल काढायचं. मुंडल्या घातल्या ना, घेतल्या की आधी 4-5 वेळा चांगल्या धुवून घेतल्या पाहिजेत. हाती असते ना त्याला. हो, आणि याला मुंडल्या म्हणतात हे मला पहिल्यांदा कळलं इतक्या वर्षानंतर. अळकुड्या, अळकुड्या. अरबी, अरबी. आता झाकून ठेवूया आपण. बर. किती वेळ साधारणतः ठेवायचं झाकून? या भाज्या सगळ्या लवकर शिजतात ग. आपण ह्या सगळ्या एकत्रच घालते सर, एकत्र नाही. ठीक आहे, आपण झाकून ठेवून घेऊया या सर्व भाज्या. सगळ्या मिक्स करून घेऊया.
आणि शिजू द्यावे. आता त्याच्यावर झाकण ठेवूया. तू त्याच्यात मीठ पण नाही ना घातलंस? काही नाही, पाणी आणि भाज्या. अर्ध्या जरा शिजल्यावर मग मीठ आणि हे घालूया बाकीचे उरले बाकीच्या गोष्टी. चल आता आपण वाट पाहूया त्या भाज्या शिजायची. मला वाटतं आता शिजलं असेल, आपण बघूया. बघ बरं. हो शिजलं गं. शिजलं? अरे वा. चला आता आपण पाण्यात शिजवले ना बाकी. हो हो हो. आता आपण मीठ आणि बाकी सगळं जे आपण वाटले किंवा हे सगळं ना ज्या आपण घालूया. किती घालू मीठ? हा घाल, थोडं घालेन. हे बघ बस पुरे पुरे. आता हे वाटण घालू. हा वाटण घालूया. मस्त रंग आलायच्या बाकी. त्याच्यात थोडं पाणी घालून पण हे करू, थोडं घालूया का? हो ते म्हणतेच पाणी. त्याच्या निवेदा ते हे घाल ग, तूर डाळ. तूर डाळ घालू? हा तूर डाळ, गूळ. हे पण घेऊ शकतो त्याच्यातच घालते. ऑलरेडी पाणी आहे त्याच्यात घालू. हो ओ सॉरी. त्याची छान चव येते ग, आंबट गोड ना. आणि गोड घालूया ना. आणि गोड घालू. वा ते दिसतंय पण इतकं मस्त ना ऍपेटायझिंग. इतकी वर्ष झाली माझ्या लग्नाला, मी कधीच खदखद केलं नाहीये. म्हणजे माझ्या मोठ्या नणंदबाई आहेत, ताई आमच्या ज्या केलं असतात, त्या कायम खदखद्याचं कौतुक करायच्या. खदखद खदखद, पण समाव ते जर मी कधीच केलं नाही, त्या आज तुझ्यामुळे पहिल्यांदा माझ्याकडनं खदखद होतोय. टिपिकल डिश आहे नाही. हो पण मला फार आवडते आणि आय थिंक आय एम गोइंग टू मेक इट ऑल द टाइम. आता ते तूर डाळ घातल्यामुळे जरा त्याला ते असं घट्ट पण येईल. आणि आता एक उकळी येऊ दे, मग आपण त्रिफळ. हा त्रिफळ घालूया आणि खोबरेला मग झाकून ठेवूया. दॅट्स इट. आता परत थोडस उकळीला घालूया. आली उकळी दीपक बघ, थोडस होऊ दे ना, दोन मिनटं होऊ दे असं वाटतंय. आता छान उकळलंय तर आता आपण ह्याच्यात त्रिफळ घालूया. अशीच घालूया. आणि त्याच्यावर खोबरेल तेल घालायचं. हा आता हा आणि आता झाकून ठेवूया म्हणजे छान मुरत ते. दॅट्स इट. एक दोन मिनिटं ठेवून पण इट्स डन. तयार आहे आपल्या खतखत. बघू काय मस्त वास येतोय. ऑसम. मी हे लगेच पहिल्यांदा आत्ताच्या आत्ता टेस्ट करणार आहे. थँक्यू. नंबर वन. नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या नातेवाईकांना जगा आणि लवकरात लवकर 1 मिलियनचं लक्ष मला गाठायला मदत करा. बेल आयकनला हिट करायला विसरू नका. थँक्यू सो मच. थँक्यू.